अर्णव गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठराच्या नाईक प्रकरणी जामीन मंजूर केला त्यानंतर अर्णब गोस्वामीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे खुल्या चर्चेसाठी उद्धव ठाकरे यांना मी निमंत्रण देतो आहे पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे मी त्यांना खुल्या चर्चेसाठी बोलावतो असं अर्णव म्हणाला रिपब्लिक टी व्ही यापुढेही सातत्यानं अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देईल असं अर्णवने म्हटलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तळोजा तुरुंगातून अर्णब जामिनावर मुक्त झाला आहे